नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात नवीन अपडेट देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता फारसं पावसाळ हातोड नाही पूर्णपणे उघडीप आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये नवीन चक्रीवादळाचे संकेत आहेत आता हे डिप्रेशन शेवटच्या टप्प्यात असून शेवटच्या क्षणी किनारपट्टी भागात जेव्हा ते पोहोचेल तेव्हा त्याची गती आज वाढणार आहे आणि त्याला नवीन चक्रीवादळाचं रूपांतर होईल असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने आपल्या वेबसाईटला आज हे चक्रीवादळ तयार होण्याची संकेत दिले आहेत अद्याप तरी याला डीप डिप्रेशनचाच दर्जा देण्यात आलेला आहे शेवटच्या टप्प्यात हे पोचलं असून बांगलादेशच्या किनारपट्टीला हे धडकण्याची शक्यता आहे आज उशिरा किंवा उद्या याचा लँडफॉल बांगलादेशच्या किनारपट्टीला होईल असं स्पष्ट आहे स्कायमेटनुसार आज तीव्रता वाढून भारतातील पूर्व बांगलादेशनंतर जे पूर्वेकडील इतर राज्य आहेत त्यामध्ये सुद्धा याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे उद्यापर्यंत साधारण अठरा तारखेपर्यंत याचं अस्तित्व राहण्याची शक्यता आहे त्यानंतर याचं अस्तित्व कमी होईल आणि नवीन कमीदाबाची निर्मिती पुन्हा बंगालच्या उपसागरात एकोणीस तारखेला होण्याची शक्यता आहे साधारणपणे याचा देखील मार्ग पहिल्या कमीदाबासारखाच राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये अंतर्गत भागातच तो विरून जाण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये सव्वीस तारखेला पहिला डब्ल्यू डी येणार आहे त्यामुळे एक वातावरणात ढगाळ परिस्थिती सत्तावीस तारखेला निर्माण होऊ शकते अठ्ठावीस तारखेला एक उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी असणार आहे एक डिसेंबरपर्यंत पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये थोडी वादळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार केवळ उद्या अठरा तारखेलाच याचा प्रभाव राहील एकोणीस तारखेला याचा प्रभाव संपलेला असेल नवीन कमीदाबाची निर्मिती बंगालच्या उपसागरात होणार आहे वीस तारखेला भुवनेश्वरच्या दरम्यान ही नवीन कमीदाबाची चक्रकार स्थिती पोहोचणार आहे आणि एकवीस तारखेलाही ती त्याच भागात असेल परंतु ही फार प्रभावी नसल्यामुळे याचा फारसा प्रभाव पडताना दिसत नाही जर याची तीव्रता वाढली तर महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो असा आपला अंदाज आहे केरळच्या दरम्यान एक कमी दाबाची निर्मिती पंचवीस तारखेला होण्याची शक्यता आहे मात्र हा कमीदाब विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे त्याचाही भारतावर फारसा परिणाम होणार नाही हे देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे या मॉडेल देखील आपण बघतो की एक नवीन वादळ बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडून पूर्व भारताकडे प्रभावी होणार आहे याचं अस्तित्व साधारणपणे अठरा तारखेपर्यंत राहील अठरा तारखेनंतर जो नवीन कमीदाब तयार होईल तोही थोडा उत्तरेलाच सरकण्याची शक्यता बऱ्याचदा दाखवली जाते महाराष्ट्राकडे हा कमीदाब सरकल्याची एक अपेक्षा असताना मात्र हे हा कमीदाब पुन्हा उत्तरेलाच सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची प्रसतीची शक्यता आता संपली आहे या मॉडेलमध्ये आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातही ईशान्य मान्सून सक्रिय राहणार आहे म्हणजे जी एफ एसच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार मध्य प्रदेश किंवा पंजाब दिल्ली हरियाणा राजस्थानच्या काही भागामध्ये उत्तरेकडील सर्व राज्यांमध्ये थंडीची लाट आहे हे थंडीचं वातावरण साधारण अठरा पासून कमी होतं आहे आपण बघतो वीस तारखेला महाराष्ट्रात फारशी थंडी नाही या मॉडेलनुसार स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रामध्ये सामान्य थंडी राहणार आहे हलक्या स्वरूपाची फार प्रभावी थंडी महाराष्ट्रात पडण्याची शक्यता किंवा थंडीची लाट महाराष्ट्रात प्रभाव टाकणार नाही आपण बघतो डिप्रेशन आता जवळपास किनारपट्टी भागाजवळ पोचलेलं आहे परंतु त्याची गती वाढत असल्यामुळे त्याला वादळाचं स्वरूप प्राप्त होईल आणि एकूणच लगेचच काही कालावधीमध्ये म्हणजे आजच उशिरापर्यंत त्याचा लँडफॉल होऊ शकतो उद्या याचा प्रभाव दिवसभर राहील परंतु एकोणीस तारखेला याचा प्रभाव संपलेला असेल बंगालच्या उपसागरामध्ये एकापाठी एक कमीदाब तयार होत आहेत दुसरा कमीदाब प्रभावी तयार झाल्यास प्रभा त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत येऊ शकतो असा आपला अंदाज होता परंतु याचा फारसा प्रभाव निर्माण होताना दिसत नाही विशाखापट्टणमच्या दरम्यान येऊन एक सर्वसाधारण चक्रकार स्थितीच्या स्वरूपातच राहून नंतर याच ठिकाणी ते संपुष्टात येणार आहे महाराष्ट्रात सरासरी सतरा अंश ते वीस अंशाच्या दरम्यान थंडी राहणार आहे आणि ही सामान्य थंडी आहे आपण ढगाळ परिस्थितीचा अंदाज थोडा धावत्या स्वरूपात घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती या दरम्यानच्या काळात निर्माण होऊ शकते परंतु फारसा प्रभाव वादळी स्वरूपाचा या ठिकाणी राहण्याची शक्यता नाही कारण महाराष्ट्राच्या खास करून विदर्भात तरी या कमी दाबाचा थोडा प्रभाव पडेल असा आपला एक प्राथमिक अंदाज होता परंतु असं काहीही होताना दिसत नाही एकोणीस तारखेला थोडं सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये ढगाळ अतर होण्याची शक्यता आहे नवीन कविदाब हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला असता रब्बी पिकांना जीवदान मिळालं असतं परंतु असं काही होताना दिसत नाही अनेक मॉडेल आपल्याला दोन दिवसामध्ये असं होईल असा अंदाज सुरुवातीला दाखवत होते परंतु त्यांनीही आपला अंदाज मागे घेतला आहे म्हणजे या अपडेटमध्ये आपण हे सांगू शकतो की सध्या महाराष्ट्रामध्ये लगेचच पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं कुठलंही चित्र नाही नोव्हेंबरमध्ये फारशी थंडी जाणवण्याची शक्यता नाही डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढल्यास डिसेंबरमध्ये थंडी वाढेल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा